नमस्कार विद्यार्थी मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रहो, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचं हे परिपत्रक आहे. यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील मार्च एप्रिल 2022 उन्हाळी सत्रातील पदवीस्तरावरील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या नियोजनाबाबत विधी आणि अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठीचं हे परिपत्रक आहे. आणि यामध्ये कोल्हापूर विद्यापीठाने हा निर्णय घेतलेला आहे. विद्यार्थ्यांचं आंदोलन लक्षात घेता त्यांनी हे सांगितलेलं आहे की उन्हाळी सत्रातील विधी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष केंद्रावर हजर राहून घेण्यात येत असल्याबद्दल प्रसिद्ध करण्यात आलेले होते. तथापि विधी व अभियांत्रिकी पदवीस्तरावरील अभ्यासक्रमाचे प्रवेश उशिरा झाले असल्याने या अभ्यासक्रमाच्या परीक्षा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. या सर्व बाबींचा विचार करून अन्य उच्च न्यायालयात दाखल केलेल्या करण्यात आलेल्या रीट पिटिशनचा ह्यांनी क्रमांकसुद्धा दिलेला आहे. या निर्णयाच्या अधीन राहून विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार मार्च एप्रिल 2022 उन्हाळी सत्रातील विधी व अभियांत्रिकी स्तरावरील परीक्षा ऑफलाईन MCQ पद्धतीने घेण्यात येत आहेत. विधी व अभियांत्रिकी पदवी स्तरावरील परीक्षा ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष केंद्रावर हजर राहून 50 गुणाची संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 25 प्रश्न प्रत्येकी 2 गुण वेळ 1 तासाचा दिलेला आहे. कालावधी बहुपर्यायी प्रश्नावली MCQ पद्धतीने घेण्यात येणार आहे. तसेच या संदर्भात वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या शासन निर्देशानुसार कार्यवाही करण्यात यावी असं म्हटलेलं आहे. अत्यंत चांगलं पॅटर्न आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये 25 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत आणि 1 तासाचा वेळ आहे. अत्यंत चांगलं पॅटर्न आहे. पण यामध्ये दुसरी एक गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की विधी अभियांत्रिकी पदवी स्तरावरील परीक्षेचे सविस्तर सुधारित वेळापत्रक यथावकाश जाहीर येत आहे. या अभ्यासक्रमाच्या परीक्षांसाठी प्रश्न संचिका म्हणजे क्वेश्चन बँक ज्यादाची वेळ म्हणजे 1 तासाला 15 मिनिट वेळ शिक्षण मंत्र्याच्या म्हणण्यानुसार दिला गेलेला होता तो दिला जाणार नाही. 2 पेपरमधील अंतर इत्यादी बाबी मुभा असणार नाही याची नोंद घ्यावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे प्रश्नसंच क्वेश्चन बँक दिली जाणार नाही, 1 तासाला 15 मिनिट वेळ अधिकचा दिला जाणार नाही आणि 2 पेपरमध्ये 1 पेपरमध्ये 2 दिवसाचं अंतर असणार नाही. परीक्षा सदरी असेल असो MCQ होती आहे आणि 25 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. विद्यार्थी मित्र, या चॅनलवर नव्याने आला असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. आपण या व्हिडिओवर पॉलिटिकल सायन्सची सगळी MCQची व्हिडिओ केलेली आहेत, ती व्हिडिओ पहा आणि परीक्षेमध्ये पैकीचे पैकी मार्क घेऊन पास व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण इथंच थांबू.